इथे बघू शकता तुम्ही दादांनी हँडल केलेला आहे मकावला. इट्स अ ब्लू गोल्ड मकाव. हॅलो, नमस्ते, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर सकपा यूट्यूब चॅनल. फायनली आय थिंक 1 वीक नंतर मी आजचा ब्लॉग शूट करतो आहे. थोडासा बिझी शेड्यूल असल्यामुळे शूट करतानाही आलं. सर, आजचा आपला ब्लॉग असणार आहे प्राणी संग्रहालयाला आपण व्हिजिट देणार आहोत. लास्ट टाईम आपण बर्ड पार्कला व्हिजिट केलं होतं. सो तुम्ही बघितलंच असेल त्या ब्लॉगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे परदेशातील पक्षी आपल्याला बघायला मिळाले. आणि आजचा आपल्या इकडचा जो प्राणी संग्रहालय आहे तिकडे सुद्धा आपले इंडियन आणि एक्झॉटिक बर्ड्स आणि काही प्राणी आहेत. तर बघूयात, मी आणि अमित चाललो आहे. सो बघू, मी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अँड सुंदर अशा कमेंट्स करा आपला ब्लॉग बघितल्यानंतर. देन खाली दिलेलं बेल आयकॉन आहे त्या बटनला क्लिक करायला विसरू नका, कारण असेच पुढचे ब्लॉग जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात पहिला येईल तुमच्या मोबाईलवर. तर मग चला भेटूयात आपण पुढे. सो बाय. आता आम्ही जस्ट निघालो आहे आणि आम्ही बाईकने जायचं डिसाईड केलं आहे. सो चला तर मग आधी आपण आता पेट्रोल पंपवर पेट्रोल फिल करू. सो भेटूयात आपण पुढे आपल्या पुढच्या सीनमध्ये. आता SP रोड आहे आपला मालाडचा चिंचोली बंदर आणि आम्ही SP रोडवरून आता डायरेक्ट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचू. राम मंदिरवरून आम्ही जाणार आहोत आणि हा आपला राम मंदिरचा ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा वेस्टर्न हायवेला आपल्याला कनेक्ट होतो. आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पोचलो आहे, तर पुढे आपण भेटूयात. तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्याला एक विंटेज कार दिसते, तिचा नंबर सुद्धा वेगळा आहे. सो खूप छान अशी विंटेज कार आहे, स्काय ब्लू कलर मध्ये आहे. आणि हे थोडस ट्रॅफिक आणि वॉक्स वॅगन ची आहे. ही खूप छान आहे, खूप कमी बघायला मिळतात. सो फायनली आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आणि इथेही आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे. सो चला आता आपण पुढे आतमध्ये भेटूयात. सो हा ह्याचा एंट्रन्स आहे दादर प्राणी संग्रहालय. तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात काय आहे तिकीट रेट्स आणि कसं काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला सांगतीलच की किती रुपये काय आहे. सो आता आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि तिकीट घेतलेलं आहे. मला वाटतं एंट्री फी 20 रुपये आहे. तर चला मग आपण पुढे बघूयात. सो आता आम्ही सगळ्यात पहिला इथे म्हणजे मासे वगैरे आहेत आणि आपल्याला तिकडचे जे गाईड आहेत त्यांनी सांगितलं आहे की पहिला तुम्ही इकडे जा. सो आणि अनाकोंडा सुद्धा आपल्याला इकडे आहे असं सांगितलंय. इथे आपल्याला दिसतंय द डायमंड ब्लॅक स्टाइनवे. आपण फटाफट हे जरा अक्वेरियम फटाफट कव्हर करूया. हे इथे मार्बल कॅटफिश आहे.
pinunta na yung mansion kay Laiki. Yellow Granite. Ano pa na yun? Fast in India. So, ito may bagus ako ito. So, tayo ito. आणि इकडे हे डक आहेत. आणि हा आता आपल्याला इकडे अम्ब्रेला कोकाटो म्हणून आहे हा बर्ड. हा आपण बर्ड पार्क मध्ये सुद्धा बघितला होता. हॅलो, हा थोडासा मोठा आहे. तिकडे आपण जो बर्ड पार्कमध्ये बघितलेला तो ट्रायटन कोकाटो आणि आय थिंक इथे काही आपल्याला पॅरट्स आहेत जे याला लव बर्ड सुद्धा आहेत आतमध्ये. देन इथे ही डकची छोटीशी पिल्लं आहेत. आय थिंक 3 मंथ्सचे आहेत ते बोलले आपल्याला दादा. अँड इकडे आपल्याला रॅबिट आहेत. इथे रॅबिट्स आहेत तुम्ही बघू शकता. त्यांचा आता फीडिंग टाईम झालेला आहे. वेट, आपण थोडंसं त्यांना जवळून बघूयात. इथे बघू शकता तुम्ही दादांनी हँडल केलेला आहे मकावला. इट्स अ ब्लू गोल्ड मकाव. हा अमेझॉन बर्ड आहे. यस, इकडला नाही आहे, आपल्या भारतात नाही भेटत. हा युजली तुम्हाला अमेझॉन मध्ये भेटेल आणि बरेच ठिकाणी भेटेल. ओके, तर तुम्ही बघू शकता किती खूप फ्रेंडली आहे. आणि खूप फ्रेंडली आहे. त्याचं नाव रॉकी आहे. ओके, आणि हा पॅरट फॅमिलीमधून आहे. ओके, पॅरट फॅमिलीमधून आहे कारण ह्याची टेल मोठी आहे आणि तुम्ही इतरांची टेल बघू शकता की इट्स अ पॅरागेट फॅमिली. देखा मी काय बोला, देख लीजिए तुम्ही नजर है ना. आणि इथे हे दादा आपल्याला म्हणजे फक्त खूप छान अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला इकडे. आणि ते आता फक्त काही लोकांना फक्त टच करण्यासाठी त्यांनी दोन आपले पायथॉन आहेत त्यांना बाहेर काढलेले. आणि तुम्ही बघू शकता हा इमेज आहे. आणि इकडे अमितने आता त्याच्या हात इथे ठेव. आज
ये नु जे हां क्या लेना आपको इवन सर आपने इसका नाम क्या बोला था बॉल ये बॉल पाइथन है बॉल पाइथन हां रोल बॉल पाइथन है इसके नॉन वेनमस है ब्रदर थ्री हो गया वो बड़ा वॉस नहीं गया तेरे उनको सो मित्रांनो आत्ताच आम्ही बाहेर आलेलो आहे आपला छोटासा झू फिरून छोटा आहे कमी आहेत ॲनिमल्स पण ठीक आहे छान आहे ॲक्च्युली त्यांनी जी काही तिकडे माहिती दिली खूप चांगली माहिती दिली म्हणजे आपल्याला बऱ्याच अशा गोष्टींचं नॉलेज नाही आहे प्राण्यांच्या बाबतीतलं तर आपण तिथे आल्यानंतर नक्कीच ते इन्फॉर्मेशन देतात पण फक्त इकडे एक एन्जॉयच्या दृष्टिकोनाने तुम्ही येऊ नका काही नॉलेज घेऊन जा कारण काही लोक निसर्गामध्ये जे काही आपला जीव आहेत जे प्राणी आहेत त्यांच्याविषयी खूप घाबरतात सो आपल्या मुंबईत खूप कमी आहे एक तर प्राणी संग्रहालय आपलं भायखळाला आणि हे दादरचं आहे आपल्याला भायखळ्याचं आहे तिथे जास्त काही आपल्याला प्राण्यांशी इंटरॅक्ट करायला देत नाहीत पण हे आहे इथे खूप छोटं आहे छान आहे खूप चांगला अनुभव होता आजचा ॲक्च्युली थोडीशी गर्दी असल्यामुळे काही शूट करता आलं नाही कारण लोकांची गडबड पण खूप होती आणि जो इथला जो जे दादा होते त्यांनी आम्हाला फटाफट मी कवर केला कारण पब्लिक पण खूप जास्त होती तर आपला ब्लॉग स्किप करू नका पूर्ण ब्लॉग बघा अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपल्या अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय.